सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे उडवण्याचे दुबईवरून कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम यांच्या हस्तकांनी फोन कॉल करून या प्रकारची भ्याड धमकी दिली. या संपूर्ण कृतीचा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली दाऊद इब्राहिम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. त्यामुळे आज आम्ही जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने अशा भ्याड कृतीचा जो काही दाऊदने व त्याच्या हस्तकाने जी काही भ्याड कृती केलेली आहे व एक प्रकारची ही काही धमकी दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही दाऊद इब्राहिम याचा पुतळा दहन केलेला आहे. व आजच्या या अनुषंगाने आम्हाला मोदी सरकारला सुद्धा सांगायचं आहे की आपण भारतीय जनतेच्या भावनांशी राजकारण करण्यापेक्षा आपण जर या कुख्यात आतंकवादी व 1993 बॉम्बस्फोटामधील मोठं ज्याचं काही हात आहे अशा या कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याला जर भारतात आणण्यामध्ये जर आपण शक्ती आपली लावली तर हे भारतीयांच्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चांगलं होईल. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जाकीर बागवान, उपाध्यक्ष श्याम तारडे, अमजद पठाण, पीजी पाटील, वासुदेव महाजन, भरत ललवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.